नमस्कार, मी पूनम अपराज, नवा काळच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूया दिवसभरातल्या काही ठळक घडामोडी. राज्यासह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशात शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. तर महाराष्ट्रात शिवनेरीवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित केले. महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नवी दिल्लीत सुद्धा शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. गुजरात नगरपालिका निवडणुकीत भाजपला फटका तर काँग्रेसच्या वाढल्या जागा. गुजरातमध्ये शनिवारी 75 नगरपालिकांसाठी मतदान पार पडले. सोमवारी सकाळपासून मतमोजणीदरम्यान भाजपने 44 तर काँग्रेसने 25 जागांवर विजय मिळवला. सुरुवातीचे चित्र पाहिल्यास काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना सुरू होता, मात्र नंतर काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडलाय. आज गोव्यात मुख्यमंत्र्यांनाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या स्वादुपिंडाच्या गंभीर आजारामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजाचे दिवस कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. इम्रान खान यांनी केलाय तिसऱ्यांदा निकाह. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान हे पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांनी पाकिस्तानमधील लाहोर येथे तिसऱ्यांदा निकाह केलाय. बुशरा मनेका असे त्यांच्या तिसऱ्या पत्नीचं नाव आहे. कॅप्टन अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35,000 कोटींचा करार. कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये MIDC येथे राज्य सरकारने जागा दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. आता राज्य सरकार लवकरच या कराराची अंमलबजावणी करून जागेचा ताबा देईल अशी अपेक्षा अमोल यादव यांनी व्यक्त केली आहे. रोटोमॅक घोटाळ्याप्रकरणी CBI छापेमारी सुरू झाली. PNB घोटाळा ताजा असतानाच देशातील पेन बनवणारी मोठी कंपनी रोटोमॅकचाही 800 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आलाय. CBIने रोटोमॅक विरोधात गुन्हा दाखल केला असून छापेमारी देखील सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर CBIने गुन्हा दाखल केला. कानपूरमध्ये 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. प्रिया प्रकाशवर हिंदी सिनेमांचा वर्षाव. नुसता डोळा मारून कसं प्रसिद्ध व्हायचं ते प्रिया प्रकाश वारियर हिच्याकडून शिकावं. या मल्याळी अभिनेत्रीने जी धमाल उडून दिली आहे ती बॉलिवूडपासूनही लपून राहिलेली नाही. त्यामुळेच तर या प्रियावर हिंदी सिनेमांच्या ऑफर्सचा अक्षरशः वर्षाव व्हायला लागलाय. धन्यवाद. उद्या भेटूया याच वेळी. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड राहा.